हवामान बदल दारिद्र्य आणि प्रदूषणासारख्या जागतिक आव्हानांवर तोडगे काढण्यासाठी विद्यापीठांनी वैचारिक नेतृत्व करण्याची गरज आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे जगासमोरच्या विविध सामाजिक आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर विद्यापीठांनी चर्चा घडवून आणल्या पाहिजेत आणि विविध सरकारांना त्यांच्या गरजेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे अंमलात आणता अशा संकल्पना त्या मंथनातून पुढे आणल्या पाहिजेत अशी अपेक्षाही नायडू यांनी व्यक्त केली आहे सोनीपत इथल्या ओ पी जिंदाल विद्यापीठानं आयोजित केलेल्या विद्यापीठांच्या जागतिक शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी विद्यापीठांबद्दल काही अपेक्षा व्यक्त केल्या विद्यापीठांनी चारित्र्यसंपन्न सक्षम आणि प्रज्ञावान असे विद्यावृत्ती अर्थतज्ञ आणि राजकारणी घडवले पाहिजेत असं ते म्हणाले वर्गात बसून होणाऱ्या पारंपरिक शिक्षणाला आभासी शिक्षण हा पर्याय ठरू शकत नाही असं सांगत उपराष्ट्रपती नायडू यांनी भविष्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हींचा मेळ घालणारं दो अध्यापन प्रणाली विकसित करण्याची गरज व्यक्त केली